गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे 18 जुलै 2022 आणि मी नदीला याकरता आलो होतो की नदीचं पाणी मला बघायचं होतं की किती वाढले. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 2022 नदीला पूर आला होता. होय, माहिती नाही लोकांना, तुम्हाला पूर आल्याची दाखवतो. हे बघा, हे जे काळ्या विळ्या दिसतात ना, त्या पुलावरून वाहून गेल्या होत्या. आणि नदीला पाणी खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. आणि वा 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 बघून आनंद होतो. इथं बघा, इथे पाण्याची टाकी आहे, तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा, पाण्याची टाकी आहे ना, इथं बघा किती वर पाणी आलं आहे, पाणी वरतून चाललं आहे. तर एक गोष्ट सांगायची होती, माझं चॅनलचं नाव नेचर ऑफ डायरीज, नेचर डायरीज नावाचं चॅनल होतं, पण त्याचं नाव मी नेचर ऑफ इंडिया केलं. कारण काही जणं म्हणली डायरी म्हणजे काय डायरी, ते नाव विचित्र आहे, ते बदल. मग मी नेचर ऑफ इंडिया करून टाकलं, जेणेकरून माझा व्हिडिओ अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया अशा देशात व्हायरल होऊ शकतो. तर आपलं चॅनलचा टप्पा 111 व्हिडिओवर गेलेला आहे. तर आपल्याला लवकरात लवकर 200 सबस्क्रायबर पार करायचे आणि माझे 500 सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण होईल. हे बघा, आता पाणी तर तुम्हाला दाखवतो आहे, 2 मिनटं मी शांतता घेतो. पाणी बघा, आणि बघा त्याच्यावर चढतो मी, जरा तुमच्यासाठी धोका घेतो आहे सगळ्यांनो. मित्रांनो, सगळं काही तुमच्यासाठी चाललं आहे. माझं चॅनल राजगुरुनगरमध्ये फेमस झालेलं नाही, पण एक सांगतो, राजगुरुनगरमधील टॉप 1 चॅनल माझं आहे नेचर डायरी. फक्त अंडररेटेड आहे, म्हणजे लोकांना माहिती नाही की माझं चॅनल आहे, पण भविष्यात हे चॅनल माझं व्हायरल होऊ शकतं. नेचर डायरी एखादा व्हिडिओ मला लागू शकतो की ज्याला 1 लाख सबस्क्राईब, 1 लाख व्ह्यूज येतील आणि लवकरात लवकर माझे व्ह्यूजसुद्धा पूर्ण होईल. वा वा, 2022 आठवण आहे. काळानंदात जातो आहे नदीला पाहून. काळ वाईट असला तरी काळ आनंदात जातो. माझं कसं आहे, माझं काळ चांगला असो किंवा वाईट असो, मी नेहमी आनंदात राहण्याचा प्रयत्न करतो. वाईट काळसुद्धा बघितला आहे, पण मला एका गोष्टीवर विश्वास आहे की जेव्हा वाईट काळ असतो ना, त्यावेळेस आपण शांत होऊन जातो. पण जेव्हा चांगला काळ येतो, तेव्हा आपल्याला आठवतो इतका वाईट काळसुद्धा आपण काढलेला आहे. तर अशा नेचर ऑफ डायरीज, नेचरला मी का प्राधान्य देतो, कारण नेचर ही अशी गोष्ट आहे ना की जी आपल्याला वाईट काळातसुद्धा, म्हणजे दुःख असतानासुद्धा आनंदी असल्याची भावना देते. म्हणून मी नेचरवर जास्त प्रेम करतो की मला आनंदी असल्याचा भास होतो. चला गुड बाय, हा व्हिडिओ अपलोड करतो. मला दररोज 2 GB असतं, त्याच्यातलं 500-600 MB यूज होतं आणि बाकीचं MB वाचतं. त्याच्यामुळे मी काय करतो की माझं MB लवकर संपण्यासाठी मी यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करतो. धन्यवाद. हे हमारा दिख रहा है, देखे कैसे दिख रहा है, तो गुड बाय. आता मी व्हिडिओ संपवतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर जरा सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करा, लाईक करा. चला धन्यवाद.